डोंबिवलीतील पूर्व भागात भारतीय जनता पार्टी आणि विश्वदीप प्रतिष्ठान यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार रवींद्र चव्हाण, आमदार विनायक बालू, जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, शशिकांत कांबळे, शहर अध्यक्ष मंगला सुळे यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होती. दंतचिकित्सा, ब्लड शुगर, शरीर तपासणी असे संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याचे शिबिर इथे आयोजित करण्यात आले. वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मार्गदर्शन देखील करण्यात आले. ब्युरो रिपोर्ट, इंडिया टीव्ही न्यूज. सर्वजण यांचा सहभाग घेत आहे.